My younger, elder one is Arnav and the younger one is Samar. In duration of meditation, actually initially definitely I recollect the bad acts done by me. बिन काम पर हम बोलते हैं कि गलत गुस्सा है, गलत चीज का गुस्सा बच्चों में निकला है. बट देन व्हेन आई रियलाइज ओल्ड डेज, एक्चुअली व्हेन एवर द गुड फीलिंग्स आई गॉट और जो हम बोलते हैं कि जहाँ मुझे फील हुआ कि स्टेज पे आना पड़ा, तो बच्चों की वजह से, उनके गुड वर्क की वजह से ही मैं चार लोगों के सामने स्टेज पे जा पाया. और जो अच्छी मोमेंट्स जो मिली वो बच्चों की वजह से ही मिली है. तो कई बार ऐसा अब फील कर रहा हूँ कि हाँ, जहाँ बिल्कुल उन्हें सुनना है, हम बिल्कुल कम गिरते हैं, जो हम उनको टाइम देंगे उतना सुनते नहीं है. सो ऑल दिस थिंग एक्चुअली एंड डेफिनेटली द प्राउड मोमेंट्स आर गिवन बाय द चिल्ड्रन. इट्स खेळ खेळण्यामध्ये होती, स्कूलचं नाव आहे तिच्या. तर ती होमवर्क नव्हती करत, तर मला वाटलं की माझ्याकडून वेळ नाही भेटत आहे. संध्याकाळी येते मी, तर संध्याकाळी आल्यावर काय होतं, एक तास तिच्यासोबत खेळणं आणि होमवर्क घ्यायला वेळच भेटायचं नाही. आणि ती एक तास मागे लागून पण करायची नाही होमवर्क. म्हणून मला वाटलं की मी ट्युशन लावा तिला. मी ट्युशन लावलं, तर ट्युशन लावण्यामुळे काय झालं की ट्युशनमध्ये सुद्धा ती होमवर्क करण्याशी झाली. तिच्या प्रिन्सिपलने मला सांगितलं की ठीक आहे, ट्युशन ना घालावं, तुम्ही घरीच काहीतरी करा. तर मग मी काय केलं की तिची स्कूल चेंज केली ॲक्च्युली, कारण त्या वर्षी मला काही स्कूल परमकडून आणि माझ्याकडून पण झालं नाही. तिचं बेसिकच नव्हतं, म्हणजे ए बी सी डीच नव्हती येत. स्कूल चेंज करून मी जेल पार्लर्समध्ये आले. म्हणजे स्कूलची जाहिरात नाही करत आहे मी, पण मी माझं स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. आणि तिथे मला योगिनी मॅडम भेटल्या. पहिल्याच त्यांच्या इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी मला एवढं इन्स्पायर केलं की मी माझ्या मुलीला रागवणं सोडलं. म्हणजे ॲक्च्युली ती होमवर्क का करत होती ह्याचं कारण मी तिला रागवत होती होमवर्क घेताना, की मला एकच तास आहे आणि तू करत नाही, करत नाही, करत नाही म्हणत होती. तर मग काय झालं की मी तिला रागवणं सोडलं. मी तिला मॅडमने सांगितलेलं आहे, ॲप्रिसिएशन करत गेले. आणि मॅडम मला सांगायला खूप आनंद होईल की माझी मुलगी आता खूप व्यवस्थित होमवर्क करते आणि मी तुम्ही सांगितलेलं यूज करते, तिला ॲप्रिसिएशन करते दरवेळेस. दरवेळेस मी म्हणते तिला की तू छान केलंस, तू छान केलंस. मला माहिती असतं की तिने नाही केले ते, पण मी दरवेळेस तिला म्हणत गेले की तू छान केलंस, छान केलंस. आणि आत्ता वेळ अशी आहे, ती सिनियर के जीला आत्ता, तर ती खूप व्यवस्थित करत आहे आणि मला जास्त मागे लागावं लागत नाही. ती म्हणते मामा मी खेळा करते, तुम्ही सांगितलं अगदी तसंच करते माझी मुलगी मॅडम. म्हणजे तुम्ही जेव्हा बोलत होतात, मी स्वतःच्या माझ्या मुलीला एक्सपिरियन्स करत होते की माझं जे मागच्या वर्षाचं रागावणं होतं त्याच्यामुळे मी तिच्यावर खूप काही दबाव वगैरे आणत होते. त्याच्यामुळे हे झालं की तिने होमवर्क करणं सोडून दिलं होतं. आणि आता मॅडम भेटल्यापासून, म्हणजे मॅडम मी अजिबात तुमचं जाहिरात वगैरे नाही करत आहे, म्हणजे वाटू शकतं, पण माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. मी जेव्हापासून तिला रागावणं सोडलंय आणि जेव्हापासून ती तुम्हाला फॉलो करते, तेव्हापासून मला खूप चांगला एक्सपिरियन्स येतोय. आता मला तिचं कॉन्फिडन्सवर काम करायचंय आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला पर्सनली भेटणारच आहे. पण हा माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे मॅडम. थँक्यू व्हेरी मच. बहुत सारी चीजें रहती है जो आप ऑफिस में बहुत टेंशन रहती है उसको आप कैरी करके घर पे लेके आ रहे हैं. और अभी ऐसा हो रहा है मेरे साथ कि मैं वो टेंशन कैरी करके घर में ला रही थी. इस मेडिटेशन से मुझे रियलाइज हुआ कि ये सारी बहुत ही छोटी चीजें हैं और व्हाट इज माय मेन एम वो मुझे क्लियर हो गया कि हाँ, मेरा बेटा है और मुझे उसी को ही देखना है. ही इज माय मेन एम. सो इस मेडिटेशन ने बहुत क्लियर किया कि हाँ, मुझे अब ये सारी चीजें बिल्कुल सबसाइड कर देनी है, साइड कर देनी है और जो मेन एम है उसको कुछ बनाना है, उसको क्या करना है, उसको टाइम देना है, उसको प्रायोरिटी में रख के ही मुझे डिसाइड करना है कि मुझे ये करना है, इसको लेके आगे बढ़ना है. और ये सारे जो भी छोटे मोटे स्ट्रगल्स हैं, दे आर ऑफ नो यूज, नो वैल्यू. उसके आगे हमें सिर्फ उसको प्रायोरिटी में देके करना है. जो करना था हमें हमारी लाइफ में, हम लोग कर चुके अभी तक के,
ठीक है, तो अब हमें उनको देख के करना है कि कैसे किस चीज से उनको बेनिफिट हो सके, चाहे वो स्टेप कितना भी एक्सट्रीम हो हम लोग की लाइफ में, ठीक है, तो उसको उस स्टेप को लेना है जिससे कि उसको बेनिफिट मिले, बच्चे को बेनिफिट मिले, वो आगे 10 साल के बाद 12 साल के बाद एक सक्सेसफुल ह्यूमन बीइंग बन सके, अच्छा कुछ कर सके अपनी लाइफ में, कुछ भी करे, एक दुकान भी खोले तो भी वो एक अच्छा इंसान बन के कुछ अच्छा ही करे लाइफ में। तो मेन हम लोग को इन्वेस्टमेंट अब उस पर देना है, ना कि इन छोटे छोटे स्ट्रगल्स को जो हम लोग कैरी करके घर में लेके आते हैं उससे चीज़ें और बिगड़ेंगी ही। ये चीज़ मैंने रियलाइज की इस मेडिटेशन से कि ये जो फालतू की चीज़ें हैं जो कि जो लोग हमें मैटर भी नहीं करते हमारी लाइफ में, उन लोग के टेंशन हम घर में कैरी करके लेके आते हैं, वो आगे से बिल्कुल भी कैरी नहीं करके लेके आना है। मेन अपने बच्चे पे ही टाइम इन्वेस्ट करना है, देखना है कि आगे उसको किस किस चीज़ों से बेनिफिट मिलेगा। थैंक यू सो मच।